रोटरी सनराइजच्या वतीनं तेरा जुलै रोजी पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले माजी प्रांतपाल रोटेरियन मोहन मुलेहरकर यांच्या उपस्थितीत दोन हजार एकोणीस वीस या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे तेरा जुलैला होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यासाठी सनराईजच्या सदस्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष प्रवीण कुंभोजकर यांनी पत्रकार परिषदेत केलं रोटरी क्लबनं जगभरात विधायक कार्य केलंय कोल्हापुरातील रोटरी सनराईजच्या वतीनं गेल्या बावीस वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत शाळांना बेंच वाटप रेन वॉटर हार्वेस्टिंग स्वयंशाळेला मदत व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर डायलासिस सेंटर अशा सात कोटी रुपयांचे विविध उपक्रम रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून सनराईजनं पार पाडलेत रोटरीचे प्रांतपाल डॉ गिरीश मासूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार आता डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कॅन्सर उपचार कृत्रिम हात सॅनिटरी नॅपकिन मशीन पोलिओ निर्मूलन वृक्षारोपण या उपक्रमांवर पुढील वर्षात भर दिला जाणार आहे डोळ्यांच्या दहा हजार मोफत शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट आहे त्याची जबाबदारी प्रवीण कुंभोसकर मकरंद मुल्हेरकर ऋषिकेश केसकर यांच्यावर सोपवली जाणार आहे तेरा जुलै रोजी हॉटेल सयाजी इथं रोटरी सनराईजच्या पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय माजी प्रांतपाल मोहन मुल्हेरकर राजूभाई दोशी श्रीनिवास मालू प्रताप पुराणिक आणि नियोजित प्रांतपाल संग्राम पाटील प्रकाश जगदाळे यांचं त्यावेळी मार्गदर्शन लाभणार आहे त्यांच्या पुढाकारानं नवीन कार्यकारिणीची निवड होणार असल्याचं रोटेरियन प्रवीण कुंभोस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विक्रमसिंह कदम मकरंद मुल्हेरकर उपस्थित होते